आणि पाहुण्यांचं न कळत प्रेमाड वस्त्रहरण कसं करावं. देखील तुम्ही द्वारकादासवाल जाती आज आम्हाला लक्षात आले. हे जे कवी आहेत खरंच मला यांचं कौतुक करावं असणार. आणि लातूरची संस्कृती आहे, इथं साहित्याचं कौतुक होतं, साहित्याचा सन्मान होतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला माहिती नाही इतर कुठं आहे का नाही, पण लातूरमध्ये ते आम्ही अबाधित ठेवलेलं. ही लातूरची संस्कृती आहे आणि ती आम्ही लातूरकरांनी जपलेली आहे. याचं सारं श्रेय इथल्या उपस्थितांपैकी प्रत्येकाचं आहे हे मला मोठा म्हणून या ठिकाणी सांगा. आज तुम्ही आलात, तुमचं काव्य जे आम्ही ऐकलं आणि खरंच आपण अधून मधून अशा व्यासपीठांवर आलं पाहिजे. व्यासपीठावर नाही व्यासपीठासमोर कारण त्यांच्या काव्यातनं त्यांच्या ज्या रचना आहेत याच्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे, खूप काही समजून घेण्यासारखं आहे. आम्हाला उगाच असं वाटतं महाराष्ट्र आमच्या पाठीशी आहे. महाराष्ट्र आमच्या पाठी वगैरे वगैरे इथं आल्यानंतर कळालं. नेमकं महाराष्ट्र काय आहे, नेमकं महाराष्ट्र काय विचार करतोय मला तर कळालंच. माझ्यापेक्षा जास्त ते बाबासाहेब आहे आणि विक्रम काय समाजामध्ये जी ही खदखद आहे समजून घेतली पाहिजे. तर फार अवघड नाही आहे मित्रांचं मला माहिती नाही. हे आमचे मित्र आहे परवाच बाबासाहेब पाटलांना आम्ही प्रेम पत्र पाठवून दिलेलं. उत्तर काय देतो पण अनंत राऊत तुम्ही जसं म्हणाला खरंच त्यांच्या कविता ज्या आहेत त्यांच्या रचना आहेत त्याच्यातून फार तुमची अडचण नाही आहे. कारण तुम्ही आता शरद पवार पक्ष जो आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बुजरूक पासून तुम्ही खुर्दला आलेले आपल्या तणाला फार अडचणीचं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खुर्द होऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बुजरूक मध्ये कधी जात आहे फार अडचण नाही. काय गमती जमती आहे बरं साहित्यिकांना तरी कसा दोष देता येईल. एकाचे अनेक पक्ष आपणच केले आमचं समाधानच नाही एका पक्षाला. अरे तुकाराम पाटील तुम्ही खरं म्हणजे आम्हाला कशाला बोलवलं गुरुजनांचा सत्कार आमच्या असते एका गुरुचे आम्ही अनेक गुरु केले. आमच्यामुळं गुरूंची अडचण झाली. आणि तुम्ही किमान भविष्यामध्ये अशा किती जरी तुमचं प्रेम आमचं असतं दुकानात बोलवा सुटपीस द्या पण बोलावं
म्हणजे ह्या सगळ्या बरं मला सुद्धा काही सुचलं नव्हतं हे सगळं साहित्यिकांना ऐकल्यानंतर समाजामध्ये काय नेमका समाज विचार करतोय समाजाच्या व्यथा काय समाजाच्या अपेक्षा काय समाजाची खदखद काय समाजातली स्वप्न काय या व्यासपीठावरनं त्या व्यक्त होत आहेत आणि म्हणून दरवर्षी आता हे काव्य संमेलन तुम्ही घेतलं दरवर्षी आम्हाला बोलवू नका आम्ही जर श्रोता म्हणून यायची इच्छा असेल आम्ही येऊ निमूटपणे बसू ऐकू निघून जाऊ तेव्हा एक उत्तम कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतला याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो आणि तुम्ही मला म्हणालात आम्हा तिघा नाही तर म्हणजे तुमचे आमचे सगळ्यांचेच अतिशय कौटुंबिक संबंध आहे तुम्ही ते जपलेत तुम्ही सगळ्यांनीच आणि तुम्ही नेहमी तुम्ही व्यवसायात आहात मराठवाड्यामध्ये तुमची दालनं आता सुरू आहेत मी तर त्यांना मागे सांगितलं होतं मराठवाडा महाराष्ट्र भारत आणि त्यापुढे दुबईमध्ये सुद्धा तुमचं दालन झालं पाहिजे सांगितलं होतं मी तुम्हाला आणि एक दिवस असा येईल विक्रमजी उभयमध्ये मराठी संमेलनाचा असा सोहळा होईल तिथं कधी संमेलन होईल पण विक्रमजी तुम्ही आम्ही जर तिथं गेलो तर मला दुबईच्या शेखची चिंता आहे म्हणजे त्याचा प्रवेश सुद्धा आमच्या पक्षामध्ये तेव्हा अशी ही प्रगती ही झाली पाहिजे तुम्हाला आम्हा सगळ्यांसह मी असेल बाबासाहेब पाटील असतील विक्रम काळे असतील आम्ही सगळे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे उन्हा तिकडे व्यवसाय करा अर्ध्या रात्री तुम्हाला कधी अडचण आली तर धावून तत्परतेनं आम्ही तिथं हजर राहू हा शब्द मी आपल्याला या निमित्ताने आपण सगळे या सोहळ्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला मध्यांतरानंतर पुन्हा कवी संमेलन सुरू होणार आणि आम्ही थांबणार आहोत आणि तुमच्याबद्दल आणखी काही जर ते बोलले तर तुम्हाला कळवतो उद्या सहज जायचे बरं कसं आहे आता विक्रमजी बाबासाहेब पाटील यांच्या भेटी गाठी आता आमच्या दुर्मिळ झाल्या तुमच्यामुळे आज बऱ्याच दिवसाने आपली गाठ पडली नाही का आणि त्यांनी मला सांगितलं की लातूर बद्दल तुम्ही काही चिंता करू नका आम्ही तुमच्या बरोबर असं म्हणलं की नाही काय वैशिष्ट्य आहे चांगलं वैशिष्ट्य आणि आज आमचं आहे उद्या तुमचं आहे नाही का आपण नेहमी एकमेकांना सहकार्य केलेलं आणि बाबासाहेब पाटील सुद्धा अहमदपूर मध्ये आमच्या बरोबर तुम्हाला लागणार का नाही सांग बरोबर आहे की बसू आपण बसू आपल्या सगळ्यांचे आभार धन्यवाद धन्यवाद